ही स्टीमबोट आहे खेळण्यातली. आमच्या लहानपणी साधारण 1974-75 साली अशी स्टीमबोट खेळण्याची मिळायची. ह्या बोटीमध्ये हा एक पाईप असतो, याच्यातून पाणी भरायचं असतं, आणि हा चमचा आहे. त्या चमच्यात आग म्हणजे दिव्याची छोटीशी वात, तिला तेलवात जसं आपण दिव्याला लावतो तशी छोटीशी, खूप छोटीशी वात पेटवायची आणि याच्या खाली धरायचं. त्याच्या अगोदर यात पाणी घालायचं या पाईपवरून, आणि पाणी घालत राहायचं या ड्रॉपरने. हे बघा, या ड्रॉपरने असं पाणी टाकत जायचं आणि ते दुसऱ्या पाईपच्या आउटलेटमधून बाहेर पडलं पाहिजे. पण याला खूप वेळ लागतो ड्रॉपरने घालायला, म्हणून आपण ह्याला नळावर खालून एका पाईपातून पाणी घालू आणि दुसऱ्या पाईपातून ते बाहेर येईल, म्हणजे फास्ट होईल, जलद गतीने होईल. आता हे बघा, मी या पाईपात पाणी घालतोय. बघा, दुसऱ्या पाईपातून येत आहे ना, दिसत आहे दुसऱ्या पाईपातून पाणी येत आहे. जेव्हा दुसऱ्या पाईपातून पाणी येतं तेव्हा थांबायचं, आत पाणी गेलं, पुन्हा मी भरतो. आत गेलं नव्हतं, दुसऱ्या पाईपातून पाणी बाहेर आल्यावर बोट अशी धरून आणायची, ठेवायची खाली. आणि आम्ही वातीच्याऐवजी कापूर घेतलंय. कापूर घेतला तरी चालेल, पण कापूर जास्त वेळ जळत नाही, वात खूप वेळ जळते. कापूर असा पेटवला चमचे, कापूर असा पेटवून चमच्यात ठेवला. हा चमचा हा पत्र्याच्या खाली ठेवायचा. आणि ही ती ही बोट आता एका पाण्याने भरलेल्या बालडीत किंवा ड्रमात ठेवायची, असा आवाज यायला लागेल. आता हा असा आवाज आला की बोट फिरायला सुरुवात. जर बोट सुरू झाली नाही तर काहीतरी प्रॉब्लेम पाण्याच्या पाईपामध्ये कचरा अडकला असेल तर बोट सुरू होत नाही. जर अर्ध्या मिनिटात बोट सुरू झाली नाही तर ती परत पाणी भरायचं, आग विझवायची, आणि एका पाईपातून पाणी भरून दुसऱ्या पाईपातून ते बाहेर आलं पाहिजे. आता हे तुम्ही मोठ्या ड्रमातही टाकू शकता. ही बोट काढून चालली. आता कापूर आहे त्यामुळे तो लगेच थांबेल, वात असेल तर ती बऱ्याच वेळ येते. हां, ती कुठे मिळते ही विज्ञान प्रदर्शनात किंवा तुम्ही विज्ञान खेळणी जिथे मिळतात, मुंबई पुणे महामार्गावर एक
मॉल आहे तिथे एक विज्ञान खेळणी विकायला बसा, तिथेही मिळते. तर आम्ही जे किट आणला होता त्याच्यात एक पेपर आहे, त्याच्यात त्यांचा मोबाईल नंबर आहे. दिसतोय हा मोबाईल नंबर आहे, इथे फोन करून